ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती शेजारी बसलेले पाहायला मिळाले. त्यावरून आता भाजपाने सडकून टीका केली आहे. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसले अशी टीका करत असाल तर मग असे फोटो माझ्याकडेही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह तुमचे नेते आहेत की नाही, नवाज शरीफांबरोबर फोटो आहेत, मी माझ्याकडे तुमचा अल्बमच करून ठेवलाय, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरेजी आता मेहबूबा मुफ्तीसोबत तर चाललेच आहे पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्याच्यामुळे सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, परिवारवादी पार्टी वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस करण्याकरता हे तयार आहेत. पण याचा कुठलाही परिणाम होईल असं मला बिलकुलच वाटत नाही. हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व. काल मी गेलो होतो, मी बघितलं मेहबूबा मुफ्ती मुद्दाम मी त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो. हो कारण आता काय भाजपच्या लॉन्ड्रीतून स्वच्छ झालेले आहेत. त्या बाजूला बसले तर आपण आणखीन माझूबाईचे स्वच्छ होतील. तुमच्या बरोबर गेला तर तो स्वच्छ काय बेंबीच्या देठापासून बोंबल होतो ते काल देवेंद्र फडणवीस. मग आम्ही जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा मिरच्या काय झोमल्या तुम्हाला. आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं. तुम्ही मेहबूबा मुफ्ती बरोबर बसलं होतं तेव्हा तुमचं सुटलं होतं का हिंदुत्व? कारण कोणाचं गैरसमज होता का माने नड्डा म्हटल्यानंतर सुटलं म्हटलं तुम्ही बोलाल काय तर ते हिंदुत्व. तर हिंदुत्व सुटलं होतं का? नाही ना सुटलं. मग आमचं कसं सुटेल? आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडणार नाही. पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही. हा भाडोत्री जनता पक्ष आहे, भ्रष्ट जनता पक्ष आहे, कमळा बहिणी आहे, आणखीन काय काय बोलायचं आहे ना. आणि माझ्यावरती जर का तुम्ही मेहबूबा मुफ्ती बाजूला बसलं म्हणून बोंबलत असाल तर मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की असे सगळे फोटो माझ्याकडे पण आहेत. पंतप्रधान तुमचे नरेंद्र मोदी तुमचे नेते आहेत की नाही हे बघा. सावरकरांच्या साक्षीने अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही? अमित शहा तुमचे नेते आहेत की नाही? त्याच्यानंतर हे अजून फोटो आहेत बघा, असे छान बसलेले. हे नवाज शरीफ. मग हे तुमचे नेते तुम्ही सांगताय हे जे काय करतात बरं, हे बाकी बरंच आहे. मी माझ्याकडे अल्बमच ठेवलेलं आहे यांचं सगळं, मुस्लिम प्रेम, हे मिठ्या काय मारतायत, टोप्या काय घालतायत, सगळं काय करतायत. आणि केवळ मी मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून तुम्ही माझ्यावरती टीका करता. मी मुद्दामून बसलो, परत एकदा सांगतो, मुद्दामून बसलो. पण हे तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे. मग त्यांनी केलं, मग आम्ही केलं. आणि मग तुम्ही म्हणता तुम्ही आमच्या नेत्यांवरती टीका करता. आम्ही टीका नाही करत, आम्ही त्यांनी केलेलं. महाजन येणं रथास पंथा असं काहीतरी म्हणतात, म्हणजे जे मोठी लोक गेले त्या मार्गाने जावं. आता तुम्ही यांना मोठे मानता आणि त्या मार्गाने आम्ही गेलो तर आम्ही गुन्हेगार. आणि तुमचे हे नेते गेलेत, पहिलं मी जर का गुन्हा केला असेल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत हे बोला. अगदी मोदी आणि अमित शहानी सुद्धा अपराध केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहे बोला.